नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भारत कॅदर वर्सल संचालक यश कोचिंग क्लासेस कुरुंदा। आजच्या या नवीन व्हिडिओ मध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। आज आपण एका नवीन घटकाला सुरुवात करणार आहे। जसं आपण मागे एका घटकाला सुरुवात केली होती, त्याच प्रकारे आज सुद्धा आपल्याला एका नवीन घटकाला सुरुवात करायची। तो घटक म्हणजे रिथमिक अरेंजमेंट ऑफ लेटर्स। एनएमएस मध्ये आणि स्कॉलरशिप मध्ये अतिशय महत्त्वाचा आणि महत्त्वपूर्ण हा घटक आहे। तर तो आपल्याला आपल्या या ठिकाणी शिकायचा आहे, रिथमिक अरेंजमेंट ऑफ लेटर्स। कोणत्या एक्झामला तुम्ही जर या ठिकाणी कॉम्पिटेटिव्ह एक्झामला जर देतो जर म्हणले, तर त्या एक्झाम मध्ये 2 ते 3 मार्कासाठी हा घटक तुम्हाला विचारला जातो। आता हे रिथमिक अरेंजमेंट ऑफ लेटर्स वर नेमकं प्रश्न कशा प्रकारचे असतात, त्यानंतर ते प्रश्न नेमकं सोडवायचे कसे, त्या संदर्भामध्ये आपल्याला आजच्या या लेक्चरमध्ये चर्चा करायची। आणि आपण 1 बाय 1 बघूया की बाबा नेमकं कोणत्या पद्धतीचे प्रश्न असतात, त्याला सोडवायचं कसं आणि त्याचे उत्तर कसे काढायचे। आणि अतिशय सोपा हा टॉपिक आहे, तेवढं काही अवघड नाही। फक्त सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर रिथमिक अरेंजमेंट ऑफ लेटरमध्ये आपण सुरुवातीला या ठिकाणी एक्झाम्पल नंबर 1 बघणार आहोत। आता अशा प्रकारचं गणित येत असते आणि या ठिकाणी हे जे ब्लँक केलेलं आहे, या ठिकाणी नेमकं याचं उत्तर काय ते आपल्याला काढायचं असते। बघा हे गणित तुमच्या समोर आहे आणि नेमकं याचं आन्सर कसं काढायचं ते आपल्याला बघायचं। आता अशा प्रकारचा प्रॉब्लेम जर आला, अशा प्रकारचा जर प्रश्न आला, तर कधी एक गोष्ट लक्षात ठेवायची, याच्या काही स्टेप असतात। बघा सुरुवातीला तुम्हाला काय करायचं, हे सगळे अक्षर किती आहेत त्याला काउंट करायचे। बघा लक्ष द्या, या ठिकाणी 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 ओके। एकूण या ठिकाणी जे लेटर्स येतं ते 15 आहेत, म्हणजे ब्लँक केलेल्याला सुद्धा आपल्याला धरायचं असते, म्हणजे नेमकं आपल्याला त्याला बनवायचं असते, ती लेटर बनवायची असते, सिरीज बनवायची असते। तर एकूण 15 आहे, तर मग 15 म्हणल्याच्यानंतर आपल्याला 3 5 15 3 3 सुद्धा जोड्या बनवता येतात, त्यानंतर 5 3 15 या सुद्धा जोड्या बनवता येतात। आपण बघूच बघू मग या ठिकाणी काय करू, तर या प्रश्नामध्ये त्या जोड्या बनवण्याचा प्रयत्न करू। बघा लक्ष द्या, मी काय करतो, 3 3 जोड्या बनवतो, 5 म्हणजे काय करतो, या ठिकाणी अशी उभी रेष मारतो, ओके 1 2 3 ओके। त्यानंतर 1 2 3 या 3 सुद्धा मी असे इथं रेष मारतो, त्यानंतर 1 2 3 इथं सुद्धा रेष मारतो, त्यानंतर 1 2 3 या ठिकाणी सुद्धा रेष मारतो, आणि हे ऑलरेडी 3 मार्गाचे ओके। अशा प्रकारे आपण काय केलं, 3 3 5 जोड्या केल्या पहिल्यांदा ओके। बघूत आपण या 3 3 5 जोड्या केल्यानंतर आपला आन्सर येते का। बघा लक्ष द्या, या ठिकाणी एकदम शेवटचा अंकाचा विचार करतो, ए आहे, त्यानंतर या ठिकाणी आपल्याला उत्तर काढायचे नेमकं काय येते, त्यानंतर इथं या ठिकाणी सुद्धा ए आहे, या ठिकाणी सुद्धा ए आहे, आणि या ठिकाणी सुद्धा ए। तर मग आपल्याला इथं सरळ लॉजिक लागत असते की बाबा इथं सगळीकडे जर शेवटच्या स्थानी जर ए असेल, तर या ठिकाणी सुद्धा ए, म्हणून इथं आपण ए लिहून टाकू ओके। त्यानंतर सुरुवातीच्या लेटरचा विचार करून, या ठिकाणी बी आहे, इथं सुद्धा बी आहे, मग या ठिकाणी सुद्धा बीच येते, आणि या ठिकाणी सुद्धा बीच येणार, आणि इथं ऑलरेडी बी आहे ओके। त्यानंतर मग मधलं जे लेटर आहे ते आपल्याला काढायचं आहे ओके। मधलं लेटर काढत असताना बघा लक्ष द्या, या ठिकाणी ए आहे सेंटरला, या ठिकाणी ए आहे सेंटरला, मग इथं सुद्धा सेंटरला एच येईल, या ठिकाणी सुद्धा सेंटरला एच येईल, आणि या ठिकाणी सुद्धा सेंटरला एच येईल। अशा प्रकारे आपल्याला एक याचं उत्तर काढायचं असते। बघा लक्ष द्या, जास्त काही अवघड नाही। पहिल्यांदा तुम्हाला असं एक गणित येत असते, त्या गणितामध्ये तुम्हाला लेटर्स किती ते मोजायचे, मोजल्याच्यानंतर त्या लेटर्सला 2 मध्ये 3 मध्ये 4 मध्ये असं विभागायचं, आणि विभाग केल्याच्यानंतर तुम्हाला त्याची सिरीज असं म्हणजे ते कम्प्लीट करायची, भरून घ्यायची, आणि अशा प्रकारे मग याचं उत्तर आपल्याला इथं आणलेलं आहे। बघा जे तुम्हाला या ठिकाणी ब्लँकच्या जागी भरायचं होतं, ते त्याचं उत्तर असते, म्हणजे इथं ए, त्यानंतर हा ए, त्याच्यानंतर हा बी, त्यानंतर हा बी, त्याच्यानंतर हा ए आणि हा ए, हे याचं उत्तर आहे। अशा प्रकारे तुम्ही याला स्वाद। त्यानंतर उदाहरण क्रमांक 2 आपल्याला बघायचं, या ठिकाणी गणित तुमच्या समोर आहे, इथं सुद्धा तसंच करायचं। बघा या ठिकाणी काय करायचं, सुरुवातीला लेटर्स मोजायचे नेमकं किती आहेत। बघा लक्ष द्या, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16 एकूण लेटर्स आहेत 16 ओके। 16 म्हटल्याच्यानंतर आपण बॅटी 16, 2 2 सुद्धा 8 गट पाडू शकतो, त्यानंतर 4 4 16, 4 4 सुद्धा आपण गट पाडू शकतो, त्यानंतर 8 2 16 सुद्धा गट पाडू शकतो, आणि 16 एक गट आपल्याला पाडता येणार नाही ओके। आता सुरुवातीला आपण काय करू, तर 2 2 गट पाडू बघू, म्हणजे आपला आन्सर येते का ओके। तर 2 2 गट जर मी पाडले, तर या ठिकाणी मी असा उभी रेष मारल, हे 2 लेटर झाले, त्यानंतर उभी रेष, या ठिकाणी सुद्धा मी उभी रेष मारल, या ठिकाणी सुद्धा उभी मारल ओके, इथं सुद्धा, या ठिकाणी सुद्धा, या ठिकाणी सुद्धा, या ठिकाणी सुद्धा ओके। आता आपल्याला काय करायचं, भरून घ्यायचं। बघा लक्ष द्या, सुरुवात मी सुरुवातीपासूनच करतो, या ठिकाणी एक्स आहे, त्यानंतर या ठिकाणी एक्स आहे, मग या ठिकाणी एक्स यायलाच पाहिजे, कारण समोरच्या लेटर्सचा जर विचार केला, तर समोर सुद्धा शेवटी एक्स आहेत। बघा लक्ष द्या, या ठिकाणी एक्स, या ठिकाणी एक्स, या ठिकाणी सुद्धा एक्सच येणार,
त्याच्यानंतर इथं एक्स ऑलरेडी आहे, या ठिकाणी सुद्धा एक्स आहे, या ठिकाणी सुद्धा एक्स आहे, आणि या ठिकाणी एक्स आणि या ठिकाणी एक्स हा ऑलरेडी आहे. म्हणजे दोन दोनचे जरी गट पाडले तरी आपल्याला याचं उत्तर निघेल, समोरचे गट पाडण्याची आवश्यकताच नाही. ओके, त्यानंतर नेक्स्ट या ठिकाणी कोणतं लेटर येईल ते आपल्याला काढायचे. बघा, सुरुवात मी पाठीमागून करतो, सुरुवातीला ब्लँक दिलेले. ओके, इथं बघा वाय आहे, या ठिकाणी वाय आहे, या ठिकाणी वाय आहे, या ठिकाणी सुद्धा वाय आहे, या ठिकाणी वाय, मग या ठिकाणी सुद्धा तुमचं वाय असेल. ओके, त्याच्यानंतर या ठिकाणी सुद्धा वाय असेल आणि या ठिकाणी सुद्धा वाय असेल. मग अशा प्रकारे आपल्याला एक्झाम्पल नंबर दोनचं उत्तर निघालेलं आहे. जास्त अवघड नाही, सोपं आहे, बघा लक्ष द्या. मग आपल्याला याचं उत्तर लिहित असताना कसं लिहायचं, हे वाय 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 म्हणजे वाय वाय वाय, त्यानंतर इकडे यक्स 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 हे आपलं उत्तर आहे. यानंतर उदाहरण क्रमांक तीन आपण बघणार आहोत. आता उदाहरण क्रमांक तीन थोडं वेगळ्या पद्धतीचं आहे, कारण ऑलरेडी आपण दोन बेसिक शेअर घेतले आणि आता तिसरं थोडं वेगळ्या पद्धतीचं. बघा लक्ष द्या, या ठिकाणी एकूण लेटर्स किती आहेत ते आपण काउंट करून सुरुवातीला. ओके, तर बघा लक्ष द्या, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16 and 17. ओके, आता एकूण लेटर्स इथं 17 आहेत. आता 16 असताना आपण चार चारचे गट्स पाडले होते, दोन दोनचे ग्रुप बनवले होते. त्यानंतर 15 असताना आपण तीनचे गट्स पाडले होते, तीनपाचे 15 असं केलं होतं. पण आता इथे 17 आहे, तर नेमकं गट पाडायचे कसे? आता जेव्हा अशा प्रकारचा प्रश्न येते, ओके, म्हणजे एखादा गटच तुम्हाला पाडताना ऑप्शनच नसेल, तर तेव्हा नेमकं काय करायचं बघा लक्ष द्या. तेव्हा याला कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं, तर तेव्हा तुम्ही थोडं लॉजिक लावायचं. लॉजिक लावायचं म्हणजे काय करायचं, गणिताकडे जरा असं ऑब्झर्वेशन बारकाईने तुम्ही जर याच्याकडे लक्ष दिलं तर तुम्हाला श्रृंखला याची लगेच लक्षात येईल. तर काय करायचं, सुरुवातीला जर तुम्हाला काहीच कळतच नसेल की बाबा नेमकं याला सॉल्व्ह कसं करायचं, गट तर पडत नाहीत काहीच नाही, तर मग अशा कंडिशनला काय करायचं, दोनचे गट पाडून बघायचं. दोनचे गट जर पाडले तर याचं उत्तर निघते काय, काही लॉजिक लागते का बघूत आपण. बघा लक्ष द्या, सुरुवात आपण टूचे गट्स पाडतो. ओके, तर मी इथं काय करतो, इथं अशी एक रेष मारतो, या ठिकाणी एक रेष मारतो, या ठिकाणी एक रेष मारतो, इथं एक मारतो, इथं एक मारतो, त्यानंतर इथं इथं आणि इथं एक शेवटचं उरलं होऊ द्या, काय प्रॉब्लेम नाही. ओके, मग आता आपण याला फिल करून घेऊ. आता फिल करून घेतो, यूज म्हणजे काय करतो, याला भरून घेऊ. भरून घेण्याचा जर प्रयत्न जर केला तर आता बघा लक्ष द्या, या ठिकाणी शेवटी बी आहे, इथं शेवटी बी जर आलं, इथं शेवटी बी आहे, इथं शेवटी बी आहे, इथं शेवटी बी आहे, पण इथं शेवटी ए आहे. मग शी आपली मेथड, या ठिकाणी आपण दोनचे गट पाडू शकणार. जेव्हा तुम्हाला गट जेव्हा पाडता तुम्ही याचे, जेव्हा तुम्ही याचे भाग करता, तेव्हा सगळ्याचे भाग सेम जर आले तरच तुमचं उत्तर बरोबर येऊ शकते, अन्यथा तुमचं उत्तर चुकू शकते. बघा, या ठिकाणी सुरुवातीला बी आहे, इथं जर आपण बी घेतलं, इथं बी घेतलं, इथं बी घेतलं, तर इथं बी यायलाच पाहिजे, इथं बी यायला पाहिजे, पण इथं ए आहे. मग अशा कंडिशनला काय करायचं, हे दोनचे गट आपण पाडू शकत नाही, याला कॅन्सल करायचं. ओके, मग आता नेमकं पाडायचे किती? बरं ठीक आहे, दोनच्या गटानं आपलं उत्तर येत नाही, कारण समोर चलून गेलं तर ए आहे. मग आता आपण काय करू, तर एक काम करू, तीनचे गट पाडून घेऊ. ओके, तीनचे गट पाडून घेऊ, तीनचे ए करू. ओके, तर बघा लक्ष द्या, तीनचे पाडून घेऊ. या ठिकाणी मी एक रेष मारतो, या ठिकाणी मारतो, या ठिकाणी मारतो, त्याच्यानंतर इथं आणि त्यानंतर इथं अशा एक मारतो रेष. ओके, तीन तीनचे आपण गट पाडण्याचा प्रयत्न करू. या ठिकाणी या पद्धतीने आपलं आन्सर येते का ते आपण एकदा ट्राय करू. ओके, तर बघा लक्ष द्या, या ठिकाणी काय केलं आहे, शेवटच्या लेटरचा विचार करतो आपण. शेवटी इथं ए आहे, इथं शेवटी ए घेतलं, तर इथं सुद्धा शेवटी ए आहे, इथं सुद्धा शेवटी ए आहे, इथं सुद्धा शेवटी ए, आणि इथं एक शेवटचं लेटर नाहीच आहे आपल्याला, आलं का लक्षात? म्हणून हे आपल्याला काय करतो, काम करू, इथं शेवटी ए आहे म्हणून काय करतो आपण, इथं सुद्धा लास्टला ए लिहू. ओके, त्यानंतर इथं सुद्धा ए आहे, इथं सुद्धा ए, आता शेवटचं लेटर काय आहे त्याच्यामध्ये तसंच ठेवून टाका. ओके, त्यानंतर सेंटरचा विचार करा. बघा लक्ष द्या, या ठिकाणी सेंटरमध्ये बी आहे, इथं सुद्धा सेंटरमध्ये बी आहे, इथं सुद्धा सेंटरमध्ये बी आहे, मग इथं सुद्धा सेंटरमध्ये काय आहे, बरं बीच आहे. त्यानंतर या ठिकाणी सुद्धा सेंटरमध्ये बी आहे, आणि इथं सुद्धा हे दोन नंबरचं मध्ये इथं सेंटरमध्ये काय आहे, बरं बीच आहे, कारण याच्या समोरचा अंक आपल्याकडे नाही, कारण 17 असल्यामुळे आपले मध्ये असे अंक आहेत. ओके, लेटर आहे, सॉरी. त्यानंतर सुरुवातीचा आपल्याला लेटर काढायचे. सुरुवातीचा लेटर काढत असताना पाठीमागून येऊ आपण. या ठिकाणी ए आहे, या ठिकाणी ए आहे, मग या ठिकाणी सुद्धा ए, त्याच्यानंतर या ठिकाणी ऑलरेडी ए आहे, या ठिकाणी सुद्धा ए आणि या ठिकाणी सुद्धा ए. अशा प्रकारे आपण या रिथमिक अरेंजमेंट ऑफ लेटर्समध्ये या प्रश्नाचं उत्तर आपण काढू शकत असतो. ओके, तर बघा लक्ष द्या, याचं मग उत्तर लिहित असताना तुम्हाला नेमकं लिहायचं कसं, बघा लक्ष द्या, हे ए, त्यानंतर हे ए, त्यानंतर हे ए, त्यानंतर हे ए, त्याच्यानंतर बी, हे आपलं उत्तर आहे. अशा प्रकारे तुम्ही या प्रश्नाला सोडवू शकता. जर एखादं तुम्हाला समजतच नसेल कशाप्रकारे गट्स पाडायचे, तर तुम्ही 2, 3, 4 असं ट्राय करून त्याचे गट पाडू शकता आणि त्याला सोडवू शकता. ओके, यानंतर उदाहरण क्रमांक 4 आपल्याला बघायचं.
आणखीन एक गणित आपण बघणार आहोत उदाहरण क्रमांक 4 मध्ये बघा लक्ष द्या. या ठिकाणी काय केलेले या ठिकाणी आपल्याला एक सिरीज दिलेली ओके. आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर उत्तर काढायचं. या ठिकाणी सुद्धा तेच तुम्ही फॉर्म्युला वापरू शकता, त्याच पद्धतीने याचं सुद्धा उत्तर काढू शकता. बघा लक्ष द्या काय केलेलं आहे. या ठिकाणी किती लेटर्स आहेत ते सुरुवातीला आपण मोजायचे ओके. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 ओके. एकूण 15 लेटर्स आहेत ओके. 15 लेटर्स बनल्याच्यानंतर आता आपल्याला ग्रुप्स बनवायचे आहेत. नेमकं कशा प्रकारचे ग्रुप्स करायचे ओके. 15 लेटर्स बनल्याच्यानंतर एकतर 3 5 15 3 3 5 ग्रुप बनवू शकता. त्यानंतर 5 3 15 सुद्धा 3 म्हणजे 5 सुद्धा 3 तुम्ही ग्रुप बनवू शकता ओके. जर 3 3 3 3 ग्रुपनं जर तुमचं जर उत्तर जर नाही आलं तर तुम्हाला 2 2 ग्रुपनं सुद्धा त्याचं उत्तर काढता येतं. एखादं शेवटी उरलं तर उरू द्या, काय अडचण नाही ओके. पण सुरुवातीला या पद्धतीनं उत्तर येते का आपण ट्राय करू. कारण या पद्धतीनं जर तुम्ही या ग्रुपनं जर त्याचं जर उत्तर जर काढण्याचा प्रयत्न केला तर तुमचं गणित ही चुकतच नाही, 100% तुमची ॲक्युरेसी येते. तर बघूत आपण सुरुवातीला 3 ग्रुप्स पाडू ओके. आता 3 ग्रुप्स पाडत असताना काय करायचं बघा लक्ष द्या. सुरुवातीला मी पाडतो, या ठिकाणी काय करतो एक उभी रेष देतो 1 2 3 3 लेटर सोडून या ठिकाणी मी एक उभी रेष देतो ओके. त्यानंतर 1 2 3 हे 3 लेटर सोडून सुद्धा मी या ठिकाणी एक उभी रेष देतो. त्यानंतर 1 2 3 इथं सुद्धा उभी रेष देतो, इथं सुद्धा उभी रेष देतो आणि शेवटी 3 लेटर तशाच तसे. मग आता आपल्याला याचा आन्सर काढायचा आहे. बघा लक्ष द्या, सुरुवातीला पहिल्या लेटरचा विचार करतो आपण. या ठिकाणी सी आहे, या ठिकाणी सी आहे, या ठिकाणी सुद्धा सी आहे. या ठिकाणी मग सुरुवातीला सी सी ओके. आणि इथं सुरुवातीला सी ऑलरेडी इथं दिलेला आहे ओके. त्यानंतर नंबर 2 लेटर आपल्याला काढायचं आहे, सेकंड नंबरचं लेटर काढायचं आहे ओके. तर या ठिकाणी ब्लँक आहे, या ठिकाणी ब्लँक आहे, या ठिकाणी सी सी मग इथं सुद्धा येईल बघा सी, इथं सुद्धा येईल सी. त्यानंतर या ठिकाणी सुद्धा काय येईल बघा सी. त्यानंतर नंबर 3 ओके, तिसऱ्या नंबरचं लेटर आपल्याला काढायचं आहे. तिसऱ्या नंबरचं लेटर काढत असताना बघा लक्ष द्या, या ठिकाणी डी दिलेलं आहे. सुरुवातीला बघूत समोर डी आहे का ओके. या ठिकाणी तिसऱ्या लेटरला डी आहे, इथं सुद्धा डी आहे. मग या ठिकाणी सुद्धा येईल डी, या ठिकाणी सुद्धा डी आणि इथं सुद्धा ऑलरेडी डी दिलेला आहे. मग अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. मग उत्तर काढत असताना उत्तर लिहित असताना आपल्याला कसं लिहायचं बघा लक्ष द्या. हे सी हा सी डी, त्यानंतर डी सी सी, डी सी सी हे आपलं उत्तर आहे. आणि नेमकं सिरीज कशी तयार झाली बघा लक्ष द्या. सी सी डी सी सी डी सी सी डी या प्रकारची सिरीज तयार झाली. अशा प्रकारे आपण या प्रश्नाला सोडवू शकतो ओके. यानंतर उदाहरण क्रमांक 5 आपल्याला बघायचं. बघा लक्ष द्या, तर हे सुद्धा गणित त्याच पद्धतीने आपल्याला सॉल्व करता येते, थोडं वेगळं गणित आहे. तर बघूत आपण या ठिकाणी पहिल्यांदा सुरुवातीला आपण काय करतो, जे लेटर्स किती आहेत ते काउंट करण्याचा प्रयत्न करू. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 आणि 19 ओके. एकोणीस लेटर येतात. आता 19 लेटर म्हणल्याच्यानंतर याची ग्रुप्स तर बनवता येतात, कारण ग्रुप्स आपण 16 15 18 आपल्याला बनवता येतात. पण 19 लेटर म्हणल्याच्यानंतर एखादं लेटर उरते ग्रुप बनवल्याच्यानंतर. मग आपण सुरुवातीला आपण काय करू, तर 19 लेटर्स येतात. तर सुरुवातीला आपण 2 2 ग्रुप्स बनवून बघू. 2 2 ग्रुप्सला जर याचं जर उत्तर निघत असेल तर 2 2 ग्रुप्सनुसार त्याचं उत्तर काढू. 2 नाही जर उत्तर निघत असेल तर 3 बनवू, 4 बनवू, 5 बनवू, असे आपण ग्रुप बनवू ओके. तर सुरुवातीला 2 2 ग्रुप्स बनवून बघू, 2 2 ग्रुपला याचं उत्तर निघते काय. या ठिकाणी मी काय करतो, सुरुवातीला इथे एक रेष मारतो, त्यानंतर या ठिकाणी सुद्धा मी इथे एक रेष मारतो. आता 2 2 ग्रुप बनवणं पॉसिबलच नाही बघा लक्ष द्या. या ठिकाणी ये मग या ठिकाणी ये पाहिजे सुद्धा, पण इथं हे दिसत नाही. त्याच्यामुळे काय करू, तर 2 ग्रुप इथंच आपण दुसऱ्या स्टेपला आपल्याला कळायले की बाबा 2 2 ग्रुप आपण बनवू शकत नाही. याचं उत्तर 2 2 ग्रुप केल्याच्यानंतर येऊ शकत नाही ओके. त्यानंतर मग 3 ग्रुप ट्राय करू ओके. 3 3 जर आपण जर केले तर सुरुवातीला इथं ये आहे, या ठिकाणी ए पाहिजे होता, या ठिकाणी हे सुद्धा येत नाही ओके. तर मग 3 3 ग्रुप सुद्धा आपल्याला बनवता येणार नाहीत, हे सुद्धा तुम्ही बोलून टाका. त्यानंतर मग 4 ग्रुप बनवतो ओके. 4 जर मी जर केले तर या ठिकाणी एक रेष मारतो, त्याच्यानंतर या ठिकाणी एक रेष मारतो, त्याच्यानंतर या ठिकाणी एक रेष मारतो. बघू 4 ग्रुप असतात बघा लक्ष द्या. आता इथं ए आहे, इथं ए आहे, या ठिकाणी आहे, त्याच्यानंतर इथं सुद्धा 1 2 3 4 जर ग्रुप बनवलं तर बघा या ठिकाणी सुद्धा येईल. म्हणजे 4 जर आपण जर ग्रुप बनवले तर आपल्याला उत्तर काढायला इथं सोपंच आहे, म्हणजे याचं उत्तर यायला येईल. बघा लक्ष द्या काय केलेलं आहे. या ठिकाणी सुरुवातीला ए आहे, या ठिकाणी सुद्धा सुरुवातीला ए आहे, या ठिकाणी सुद्धा सुरुवातीला ए, मग इथं सुद्धा सुरुवातीला एच आहे, या ठिकाणी सुद्धा सुरुवातीला ए ओके. त्यानंतर सेकंड नंबरचं लेटर आपल्याला काढायचं. सेकंड नंबरचं लेटर काढत असताना समोर जे लेटर बघा, इथं बी आहे, या ठिकाणी बी आहे, या ठिकाणी बी आहे, या ठिकाणी बी आहे, मग इथं सुद्धा काय येईल बरं बी सी. हे सेकंड नंबरचं लेटर आपल्याला भेटले. आणि त्यानंतर इथं आपल्याला शेवटचं लेटर काढायचं, इथं डी आहे, इथं सुद्धा डी आहे,
मग इथं सुद्धा काय येईल बरं डी सी, या ठिकाणी सुद्धा काय डी सी, त्यानंतर इथं शेवटचं लेटर राहायचं आपल्याला, शेवटी उरलेले तीन लेटर आपण तसेच ठेवले, त्यानंतर इथं तिसऱ्या नंबरचं लेटर एक काढायचं बघा लक्ष द्या, मग या ठिकाणी काय करायचं सी, या ठिकाणी सी, या ठिकाणी सी, या ठिकाणी सी उरले, इथं सुद्धा काय येईल बरं सी, अशा प्रकारे आपण या प्रश्नाचं उत्तर काढत असतो काढू शकतो. बघा लक्ष द्या याची सिरीज काय आली, बी ए डी सी ए डी, हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. अशा प्रकारे तुम्ही हे प्रश्न सोडवू शकता. ओके, यानंतर उदाहरण क्रमांक सहा बघणार आहोत आपण, एक्झाम्पल नंबर सिक्स. शेवटचं गणित आहे आणि थोडं वेगळं आहे, वेगळं म्हणजे अतिशय वेगळंच गणित आहे. तर या ठिकाणी बघा लक्ष द्या, या ठिकाणी तुम्हाला एक गणित दिलेलं आहे, आता एक गणित आपल्याला सोडवायचं आहे, इथं कोणती श्रंखला आहे ती काढायची, आता प्रत्येक मेथड या ठिकाणी यूज करायची आपल्याला, बघायचं या गणिताला सोडवत असताना कशा प्रकारे आपण कोणकोणत्या पद्धतीने सोडवू शकतो. ओके, पहिली आपली मेथड बघूत, या ठिकाणी एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा लिटर आहे, किती येतं सोळा. सोळा म्हटल्याच्यानंतर आपण बी आर टी सोळा दोनचे आठ ग्रुप करू शकतो, त्यानंतर चारी चौक सोळा चारचे चार ग्रुप करू शकतो, किंवा आठ दोन्ही सोळा आठचे दोन ग्रुप करू शकतो. ओके, समजा जर मी याचे दोन दोनचे जर ग्रुप बनवले, ओके दोन दोनचे ग्रुप बनवून बघू सुरुवातीला, या ठिकाणी मी बनवतो, या ठिकाणी बनवतो, या ठिकाणी बनवतो, आता दोन दोनचे ग्रुप्स जर बनवले तर बघा लक्ष द्या, या ठिकाणी बनवतो, या ठिकाणी बनवतो, त्यानंतर इथं. ओके, दोन दोनचे जर ग्रुप बनवले तर या ठिकाणी सेकंड नंबरला बी आहे, इथं सेकंड नंबरला बी यायला पाहिजे, इथं बी आहे, इथं बी आहे, पण या ठिकाणी ई दिलेलं आहे, इथं आपलं गणित बिघडायचं. ओके, मग दोन दोनचे ग्रुप आपण बनवू शकत नाही. ओके, मग काय करायचं तीनचे बघू, तीन तीनचे ग्रुप आपले जमतात का बघत आपण ट्राय करतो. ओके, तीन तीनचे जर मी केले तर या ठिकाणी मारतो मी, या ठिकाणी ग्रेश मारतो, या ठिकाणी ग्रेश मारतो, या ठिकाणी ग्रेश मारतो आणि इथे ग्रेश मारतो, तीन तीनचे ग्रुप बनवतो. ओके, तीन तीनचे जर ग्रुप बनवण्याचा जर विचार जर केला तर बघा लक्ष द्या, एकदम शेवटच्या जर लेटरचा जर विचार केला तर इथं येईल, इथं ए, या ठिकाणी ए, या ठिकाणी ए, या ठिकाणी सुद्धा ए आहे. ओके, त्याच्यानंतर बरं शेवटचं लेटर येईल, सुरुवातीचं बघू सुरुवातीच्या लेटरमध्ये काय प्रॉब्लेम, या ठिकाणी दोन लेटर ब्लॅक येतात, तिथं आपल्याला काढायची, या ठिकाणी बी आहे, या ठिकाणी ए आहे, पुन्हा प्रॉब्लेम आहे, कारण सर्व लेटर आपले सारखे असतात, आपण त्याचे ग्रुप पाडू शकतो, तीन तीनचे सुद्धा ग्रुप पडत नाही, मग अशा कंडिशनला नेमकं करायचं काय. ओके, मग अशा कंडिशनला करायचं काय, बघा ग्रुप तर इथं पडत नाही, पण याचं नेमकं करायचं काय, कशा प्रकारे काढायचं, इथं तुम्हाला काय करायचं, एक लॉजिक लावायचं. आता लॉजिक लावायचं म्हणजे काय करायचं बघा लक्ष द्या, या ठिकाणी काय केलेलं आहे, इथं ए दिसायली आणि बी दिसेल, बरेच वेळेस तर जास्तीत जास्त तुम्हाला बी दिसेल बघा लक्ष द्या, मग इथं मी एक काम करतो, या ठिकाणी काय करतो, ए जर मी भरलं तर इथं ए बी आलं, काय आलं ए बी, त्याच्यानंतर इथं ऑलरेडी ए आहे, त्यानंतर मग मी इथं जर बी जर भरलं तर बघा लक्ष द्या, इथं ए बी आलं, त्यानंतर इथं ए बी बी आलं. ओके, सुरुवातीला ए बीचा ग्रुप पडलाय. ओके, थोडं वेगळं गणित आहे आणि एक एखादं दोन गणित म्हणजे एखादा असं पद्धती येऊ शकते. ओके, त्यामुळे हे मी तुम्हाला सांगत आहे. ओके, तर या ठिकाणी ए बी आलं, त्यानंतर इथं ए बी बी असा एक ग्रुप पडला, त्याच्यानंतर मी इथं स्लॅश घेतो, तिसरा ग्रुप कसा पडला बघा लक्ष द्या, या ठिकाणी मी जर इथं सुरुवातीला ए जर घेतलं तर इथं ए बी, त्यानंतर इथं ए बी बी, त्याच्यानंतर इथं ए बी बी बी. ओके, म्हणजे प्रत्येक याला आपल्याला काय करायचंय, इथं लेटर्स वाढायला आणि इथं ग्रुप कसे पण आहेत बघा लक्ष द्या, सुरुवातीला दोनचा ग्रुप पडला, त्यानंतर तीनचा पडला, त्यानंतर आता चारचा ग्रुप पडला, तिचा पडला चारचा, त्यानंतर पाचचा समोर बघा लक्ष द्या, ए बी इथं सुद्धा बी 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 ऑलरेडी दिलं आहे आणि या पाचचा ग्रुप पडला आणि शेवटी ए बी, अशा प्रकारे आपण याचं उत्तर काढू शकतो. ओके, मग याचं उत्तर काय येते बघा लक्ष द्या, हा ए हा बी, त्याच्यानंतर हा ए हा बी, त्याच्यानंतर हा बी बी, म्हणजे या प्रकारे तुम्हाला या सिरीजनुसार याचं उत्तर काढता येते. जेव्हा जर ग्रुप पाडून जर उत्तर जर पडत नसत तर मग काय करायचं, दोनचा एक पाडायचा, तीनचा एक पाडायचा, चारचा एक पाडायचा, पाचचा एक पाडायचा, किंवा मग अशा पद्धतीने तुम्ही त्याचं उत्तर काढू शकता, या पद्धतीने आपलं उत्तर येते. ओके, तर अशा प्रकारे आपण रिदमिक अरेंजमेंट ऑफ लेटर्स हा एक महत्त्वाचा आणि सोपा टॉपिक आपण आजच्या लेक्चरमध्ये शिकलो. तर याच्यावर सुद्धा उद्या तुमची ऑनलाईन टेस्ट होईल आणि थोड्याच वेळामध्ये या घटकावर तुम्हाला वर्कशीट दिल्या जाईल आणि वर्कशीट दिल्याच्यानंतर त्या वर्कशीटमध्ये सगळे जे गणित आहेत तुम्हाला चांगल्या पद्धतीने सोडवायचेत. मला विश्वास आहे माझे सगळे विद्यार्थी घरी बसून चांगल्या प्रकारे अभ्यास करत आहेत आणि काल झालेल्या टेस्टमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स तुम्ही दाखवला, असाच अभ्यास करा
आणि घरीच बसून चांगला व्यवस्थित अभ्यास करा, स्वतःची काळजी घ्या आणि सुरक्षित राहा, घरी राहा, ओके। आणि जर माझा व्हिडिओ हा जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका। तर ठीक आहे, थँक्यू, भेटूया मग अशाच एका नवीन लेक्चरसोबत। तर थँक्यू।